महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी गणपती स्थापना मोठ्या थाटामाटात करण्यात आली. देशातील व महाराष्ट्रातील तरुण, शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सर्वांच्या जीवनामध्ये हा गणपती उत्सव आनंद घेऊन यावा, प्रत्येकाच्या जीवनातील दुःख दूर व्हावीत. महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये कमी पावसामुळे दुष्काळाचं जे संकट उभं ठाकलंय ते दूर व्हावं अशी प्रार्थना अशोकराव चव्हाण यांनी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी केली आहे. ज्या गणपतीची स्थापना करून त्याला एक उत्सवाचं स्वरूप आणून जी सुरुवात केली होती त्याला एक व्यापक स्वरूप आज आलेला आहे. गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की आज देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी असो, बेरोजगार असो, तरुण आहेत, आपले कष्टकरी कामगार आहेत, सर्वांच्या जीवनामध्ये आनंद यावा, प्रत्येकाच्या जीवनातली जी काही दुःख आहेत ती त्याचं निवारण व्हावं आणि जे संकट आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये पाऊस हा कमी झाल्यामुळे जे संभाव्य संकट येण्याची शक्यता आहे ते संकटापासून मराठवाड्याला वाचवावं अशी मी गणरायाच्या ठिकाणी या ठिकाणी प्रार्थना करतो. गणपती हा एक सलोख्याचा वासा, सामाजिक सलोखा निर्माण करणारा असा हा उत्सव आहे गणपतीचा आहे. त्यामुळे त्याचं महात्म्य आणि त्याचं पावित्र्य आपण सर्वांनी राखावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांकडून मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना गणपतीच्या या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो.